मार्च महिन्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे सोलापूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार दोनशे शहाण्णव विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती त्यापैकी बासष्ट हजार आठशे दोन विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली दरम्यान साठ हजार तीनशे अठ्ठावीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत सोलापूर जिल्ह्याचा निकाल शहाण्णव पूर्णांक शून्य सहा टक्के एवढा लागला आहे बावीस हजार सातशे चोवीस विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर अकरा हजार सहाशे विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत सोलापूर शहर व जिल्ह्यात एक ते सव्वीस मार्च या कालावधीत एकशे ब्याऐंशी केंद्रांवर परीक्षेचे आयोजन केले होते जिल्ह्यातील बासष्ट हजार आठशे दोन विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती अनेक शाळांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत नव्वद टक्केहून अधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांची संख्या यंदा वाढल्याचे शिक्षण विभागाने सांगितले विद्यार्थ्यांना छायाप्रत गुणपडताळणीसाठी अठ्ठावीस मे पासून अर्ज करता येणार आहेत गुणपडताळणी व छायाप्रतींसाठी अठ्ठावीस मे ते अकरा जून या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येतील तसेच यंदा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि मार्च दोन हजार पंचवीस मध्ये श्रेणी गुणसुधार योजनेअंतर्गत परीक्षा देता येणार आहे